विकासाचा ध्यास म्हणजे रायगडच्या पेणमधील खार माचेला इथला येण्याजाण्याचा मार्ग JSW कंपनीने पाईप टाकून बंद केलाय, त्यामुळे शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं तातडीनं तोडगा काढा, नाहीतर आत्महत्या करू, असा इशाराच 25 शेतकरी मच्छीमारांनी दिलाय. नवी मुंबईतील वाशीमध्ये पाईपलाईन फुटल्यानं 2 दिवसांपासून अनेक भागात पाणी नाहीये, त्यामुळे नागरिकांना टँकरची मदत घ्यावी लागली. 2 दिवसांनंतर टँकरनं पाणी आल्यानं नागरिकांचीही चांगले झुंबड उडाली. पाईपलाईन दुरुस्त करायला उशीर होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे लोकांमध्ये कमालीचा संताप आहे. पुणे जिल्ह्याच्या कारेगावमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. गाव आणि औद्योगिक वसाहतीतून गोळा केलेला कचरा लोकवस्तीतच टाकला जातोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. बीड शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. मोकाट कुत्र्यांची टोळी गल्लीबोळात फिरत असल्यानं लहान मुलांसह मोठ्यांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. नगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राज्यासह मुंबईतही थंडी जाणवू लागली आहे. रविवारी सकाळी मुंबईतील सांताक्रूजमध्ये 15 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यंदा थंडीनं हुलकावणी दिली असली तरी डिसेंबर महिना संपतानाच थंडी परतते, त्यामुळे मुंबईकर आता थंडीच्या साथीनं नववर्ष स्वागताच्या तयारीला लागलेत. भोर परिसरात थंडी वाढल्यानं मेंढपाळांचे कळप कोकणाच्या दिशेनं रवाना होतात. भात काढणीनंतर काही दिवस मेंढपाळ भोर भागात राहतात आणि थंडी वाढल्यानंतर घाटमाथ्यावर असलेल्या गावांमधून मेंढपाळ स्थलांतर होत असतात. सटाण्याच्या आंबासन परिसरात मोकाट डुकरांनी हैदोस घातलाय. डुकरांचा कळप शेतात घुसून शेतमालाचं नुकसान करतायत, त्यासोबतच डुकरांमुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय, त्यामुळे प्रशासनानं डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. भंडाऱ्यातील तावशीमध्ये रानडुकरानं शेतकऱ्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात शेतकरी जखमी झालाय, त्याच्यावर लाखांदूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोघा गावात गावकऱ्यांना वाघ दिसला. वाघ धुमाकूळ घालत असल्यामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत. वनविभाग अलर्ट मोडवर आलाय. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मनमाड रेल्वे स्थानकात UTS ॲपबाबत जनजागृती केली जाते. भुसावळ विभागात 22 दिवसात 70,140 प्रवाशांनी या ॲपवरून तिकीटं काढली आहेत, त्यातून 13 लाखांची ऑनलाईन कमाई झाली आहे. रस्ते कामातील गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. डोंबिवलीतील 12 रस्त्यांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. कल्याण डोंबिवलीत पुढील पावसाळ्यापर्यंत जास्तीत जास्त रस्ते काँक्रीटचे होतील. MIDC एकाच प्रभागात 100 कोटींचा निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.